वर्ल्ड कप, मग तो 2020 वर्ल्ड कप असो वा वन डेतला, भारतापुढे पाकिस्ताननं कायम नांगी टाकली आहे. त्यामुळे पाकिस्तानी प्लेयर्सचा जोश वाढवण्याचं शिवधनुष्य पेललंय पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचीनं. 2020 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी क्रिकेट टीमनं भारताला हरवलं तर जिंकण्याच्या खुशीत संपूर्ण पाकिस्तानसाठी स्ट्रीप डान्स करणार असल्याची घोषणा कंदील बलोचनं केली आहे. कंदील बलोचनं फेसबुकवर शेअर केलेल्या आपल्या व्हिडिओत ही आगळी वेगळी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता तो यूट्यूबवरही अपलोड करण्यात आलाय. दुसरीकडे आफ्रिदीच्या भारत प्रेमाच्या वक्तव्यानं आपण दुःखी झाल्याचं म्हणणाऱ्या कंदील बलोचनं आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच रागावतो असं म्हणून त्याच्यावरच्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. सो फायनली हमारी पाकिस्तानी क्रिकेट टीम इंडिया पहुंच गई विद ऑल प्रोटोकॉल. सो आज मैं कंदील बलोच ऑन रिकॉर्ड की बात करती हूँ कि अगर इस दफा 18 मार्च को होने वाले मैच में पाकिस्तान अगर इंडिया को हरा देता है तो मैं पूरे मुल्क के लिए स्ट्रिप डांस करूंगी और वो डांस डेडिकेट करूंगी हमारे कैप्टन शाहिद आफरीदी को. तो शाहिद मेरी जान, देखो मेरे गुस्से को भूल जाओ जो कुछ मैंने बोला. देखो इंसान उसी पे गुस्सा करता है या उसी से गिला करता है जिससे प्यार होता है, तो उस चीज़ को भूल जाओ. सिर्फ एक दफ़ा इंडिया को हरा दो प्लीज़. आप जो कुछ बोलोगे मैं करूँगी आपके लिए, कुछ भी कर लूँगी, लेकिन इस दफ़ा आपने इंडिया को हराना है प्लीज़. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात याआधीही टाकलेल्या व्हिडिओमुळे कंदील बलोच चर्चेत आली आहे. हे झालं कंदील बलोचच्या बाबतीत. 2011 वर्ल्ड कप वेळी अशीच घोषणा भारतीय मॉडेल पूनम पांडेनं केली होती. आपल्या हॉट अदाकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या पूनम पांडेनं भारत वर्ल्ड कप फायनल जिंकला तर आपण नग्न होऊ असं म्हटलं होतं. पण नंतर तिनं शब्द फिरवला आणि आपण केवळ बंदिस्त रूममध्ये नग्न होऊ असं सांगितलं. दरम्यान कायद्याचा प्रश्न आल्यामुळे तिची ही घोषणा हवेतच विरली. असो, या मॉडेलचं क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. आता कंदील बलोच खातर तरी पाकिस्तानची टीम भारताला पराभूत करणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई.